ठाणे बेलापूर मार्गावर सविता केमिकल्स कंपनीसमोरील उड्डाणपूल तुर्भे महापे जंक्शन येथील वेर मार्ग गणसोली रावाली स्टेशन दरम्यानचा उड्डाणपूल या तिन्ही ठिकाणचे काम अंतिम टप्प्यात आले असून मार्च 2018 अखेरीस हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी दिली. हे काम पूर्ण झाल्यावर ठाणे बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या संपुष्टात येणार आहे. खरं तर ठाणे बेलापूर रोड आणि ह्याच्यामध्ये अनेक ठिकाणी बॉटलनेक होते. गाव MIDC आणि ठाणे बेलापूर रस्ता इंडस्ट्रीमधून ठाणे बेलापूर रोडवर येताना किंवा गावातून ठाणे बेलापूर रोडवर येताना अनेक वेळा ट्रॅफिक कंजेशन व्हायचं, बॉटलनेक होते आणि ते निघणं गरजेचं होतं. महानगरपालिकेच्या माध्यमातून येथे ब्रिज बनवावं असा प्रशासनाचा प्रस्ताव असताना आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी पुढाकार घेतला आणि जर ह्या ठाणे बेलापूर रस्त्यावर जर जाणारी ट्रॅफिक ही ठाण्याकडून पुण्याकडे जात असेल, पुण्याकडून नवी मुंबईमधून पुन्हा ठाण्याकडे जात असेल तर हा MMRDAचा भाग झाला. त्यामुळे ह्याच्यावरचा खर्च हा MMRDAने केला पाहिजे अशा प्रकारचा विचार नाईक साहेबांनी व्यक्त केला आणि त्या माध्यमातून नंतर मग UPS मदान साहेब यांच्या माध्यमातून विश्वनाथ भावे इथे मीटिंग झाली आणि मग हा संपूर्ण हे तीन ब्रिज, त्यामधले दोन ब्रिजेस आणि एक अंडरपास हा MMRDAने बनवावा आणि त्याबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेच्या यंत्रणेने देखील त्यांना सहकार्य करावं अशा प्रकारची धारणा झाली आणि टप्प्याटप्प्याने या कामाची सुरुवात झाली. आज 2.5 वर्ष पूर्ण झाली. जे व्हिजन आपण बघितलेलं की जो तासांचा प्रवास आपण जर बेलापूरवरून सुरू केला तर दिघ्यापर्यंत आपल्याला पोचण्याकरता तास लागायचे, परंतु ठाणे बेलापूरच्या रस्त्याचं काम झालं, त्यामध्ये मध्ये मध्ये ब्रिजेस झाले तरी पण काही बॉटलनेक होते. त्यामुळे पीक हवर्सला म्हणजे सकाळी जर आपण बघितलं तर 9:30 ते 11 आणि 4 ते 7 ते 7:30 ह्यामध्ये ह्या भागामध्ये कंजेशन व्हायचं आणि तो आपण जे विजन बघितलं की पूर्ण हा तासांचा प्रवास मिनटावर आला पाहिजे आणि ते पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतं. सातत्यानं मला वाटतं ही 5वी व्हिजिट माझी या कामांना आहे. काम होत असताना काम वेळेवर पूर्ण व्हावं, कामाचा दर्जा राखला जावा आणि त्याच्यानंतर मग व्यवस्थितरित्या काम पूर्ण होताना काही ठिकाणी थोड्याशा तांत्रिक अडचणी होतात. जो नाला असतो त्या नाल्याचं काम पूर्ण होत नाही, काम होत असताना इतर ज्या गोष्टी डॅमेज होतात त्याचं रिपेअर होत नाही आणि त्याच्यामुळे पुन्हा त्या रस्त्याची त्या ठिकाणी जो रस्ता खराब होतो. परंतु ह्या कामामध्ये प्रत्येक गोष्टीचा त्या ठिकाणी सातत्यानं आढावा घेतल्यामुळे हे काम योग्य प्रकारे पूर्ण झालेलं आहे आणि ज्या प्रकारचं आश्वासन MMRDA त्यांचे कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर आणि सर्व अधिकाऱ्यांनी दिलं आहे हा मार्चपर्यंत हा रस्ता नागरिकांकरता खुला केला जाईल आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिलीफ या ठाणे बेलापूर म्हणजे नवी मुंबईकरांना मिळेल असा विश्वास माझा आहे. आता ह्यामध्ये हे काम जरी पूर्ण होत असलं तरी तुर्भा स्टोअरसारख्या ठिकाणी आपण जो फ्लायओव्हर बघितला आहे तो फ्लायओव्हर 2 लेनचा आहे आणि उजव्या बाजूला 3 लेन आहेत, परंतु अजून 1 लेन वाढवावी अशा प्रकारची मागणी स्थानिक नगरसेवक तिकडे सुरेश कुलकर्णी असतील, मनीषा भोईर असतील ह्या लोकांनी या घटकांनी केलेली आहे आणि हे 3 ब्रिज झाल्यानंतर पुन्हा जर आपण ठाणे बेलापूर रोडवरचं जर बॉटलनेक बघितलं तर तो तुर्भा स्टोअर ठरेल. त्यामुळे तुर्भा स्टोअरला देखील एक फ्लायओव्हर घ्यावा जेणेकरून एअरपोर्टचं काम सुरू झालं की मग जी त्या ठिकाणी ट्रॅफिक वाढेल त्याच्यामध्ये पुन्हा बॉटलनेक नवी मुंबई व्हायला नको आणि अशा प्रकारचं पत्र महापौर महोदय लोकप्रतिनिधी आम्ही जाऊन आता MMRDAच्या मदान साहेबांना भेटणार आहोत आणि लवकरात लवकर ते काम देखील आपण हाती घ्यावं आणि त्याचबरोबर जे इतर लेनची कामं आहेत ती देखील ह्या कामाच्या सोबत आपण सुरू करावी अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे. आता हा गणचुलीकरांकरता अत्यंत महत्त्वाचा ब्रिज आहे. जवळपास 1.5 किलोमीटरचा हा ब्रिज आहे आणि हा नागरिकांकरता. आज सकाळी आमदार संदीप नाईक यांनी ठाणे बेलापूर मार्गावरील 2 उड्डाणपुलांच्या व 1 भुयारी मार्गाच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी महापालिका अधिकारी, MIDC अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासोबत नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, नगरसेवक मुनवर पटेल यांच्यासह विविध नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी या पाणी अभियानात सहभागी झाले होते. सुरू असलेल्या कामाच्या दर्जाबाबत आमदार संदीप नाईक यांनी समाधान व्यक्त केले असून लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे संबंधितांना निर्देश दिले. त्यांच्या वापराकरता उपयोगात येईल
याचं देखील काम MMRDA माध्यमातून होतं का, किंवा अजून कुठलं मॉडेल ह्याकरता वापरता येईल याकरता महापौर महोदय आणि आम्ही सर्वजण चर्चा करणार आहोत. परंतु एकंदर आज मी या ठिकाणी समाधान व्यक्त करतो की अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ब्रिजचं काम पूर्ण झालेलं आहे. फक्त एखाद्या वेळी पूर्ण काम नीट होतं, परंतु शेवटचा जो त्या ठिकाणी जो टप्पा असतो ज्यामध्ये AC कोट टाकला जातो, तर त्याच्यामध्ये जर लाईन लेवल मेंटेन केली गेली नाही तर अनेक वेळा पाणी साचतं आणि पावसाळ्यामध्ये तिकडे खड्डे पडतात. तर आज मी MMRDA अधिकारी असतील, कन्सल्टंट असतील, त्यांना हीच विनंती केली की आपण इतकं काम चांगलं केलं परंतु जी फिनिशिंग आहे ती आपण नीट केली नाही तर निश्चित प्रकारे त्याचा नागरिकांना त्रास होऊ शकतो आणि एवढं चांगलं काम करून देखील आपलं नाव खराब होऊ शकतं. त्यामुळे जो स्लोप मेंटेन करायचा आहे किंवा जे वॉटर लॉगिंग होऊ नये ह्या प्रकारची जी काळजी घ्यायची आहे ती आपण योग्य प्रकारे घ्यावी अशा सर्वांनी आज सूचना केलेल्या आहेत. आणि ज्या ज्या ठिकाणी अजून त्या ठिकाणी सर्व्हिस रोडची आवश्यकता आहे, मग ते दुर्गा ठिकाणी असेल किंवा इतर जे अजून ऐरोली आणि घनसोळीमधले पॅच असतील ते देखील लवकरात लवकर पूर्ण केले जातील किंवा ते काम देखील हातात घेतलं जाईल अशा प्रकारचं आश्वासन महापौर साहेबांनी देखील आज दिलं. सुरू असलेल्या कामामुळे वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत असलेल्या तक्रारी स्थानिकांनी यावेळी केल्या. दीपक मोरे, आपले शहर, बेलापूर.